चंद्रपूर किल्ल्यांची हेरिटेज वॉकच्या माध्यमातून महती सांगण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 22 डिसेंबर पासून किल्ला पर्यटनाला प्रारंभ झाला. गोंडकालीन किल्ला परकोट आणि ऐतिहासिक स्मारक पर्यटन हेरिटेज वॉक या इको प्रोतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. आज बुरुज 4 बगड खिडकीवरून हेरिटेज वॉक या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंद्रपूर JCI दामोदर सारडा, डॉक्टर सुशील मुंधडा आणि पदाधिकारी, नागरिक तसंच इकोप्रोचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणे आजही कुडकुडत्या थंडीत पर्यटनासाठी नागरिक हेरिटेज वॉककरिता एकत्रित जमा झाले होते. दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी गोंडकालीन स्थापत्यकला असलेले किल्ला परकोटाचे बांधकाम, बुरुज, खिडक्या, पादचारी मार्ग आणि गोंडकालीन इतिहास समजून घेतला. आज झालेल्या हेरिटेज वॉक दरम्यान बगड खिडकी, मसन खिडकी, अंचलेश्वर मंदिर, गोंडराजे समाधीस्थळ, बुरुज 4 ते 9 यावरून हेरिटेज वॉक पूर्ण करण्यात आला. यावेळी चंद्रपूरच्या JCI अध्यक्ष महेंद्र जोशी, कृष्णा सांगाणी, नितेश कुकरेजा, उमेश चांडक, अरविंद सोनी, नितीन पुगलिया, तुषार डगली, विक्रम टंडन, रुपेश शर्मा आदी पदाधिकारी तसंच इकोप्रोचे नितीन रामटेके, धर्मेंद्र लुणावत, रवी गुरनुले, अब्दुल जावेद, संजय सब्बनवार आणि अन्य सदस्य सहभागी झाले होते. जाणून घेऊयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी लायू चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली आहे ते. आज आपल्या चंद्रपूर शहरातील जो गोंडकालीन जे आपले इतिहासाचे जे साक्षीदार असे अवशेष आहेत, या सर्व अवशेषांचा एक कनेक्टिंग असा जो हेरिटेज वॉक आहे, जो की इकोप्रो या संस्थेद्वारे, जी ही संस्था बऱ्याच वर्षांपासून इथे सामाजिक कार्यामध्ये आहे, यांचे संयोजक जे बंडू धोत्रेजी आहेत यांच्या पुढाकाराने आजचा हा हेरिटेज वॉकचा शुभारंभ आजपासून सुरू होतो आहे. आज मी देखील या हेरिटेज वॉकमध्ये सगळ्यांसोबत सामील झालो आणि हा जो आपल्या चंद्रपूर शहराचा जो एक वैभवशाली इतिहास आहे, अनेक राजा यांच्या एक पराक्रमाची गाथा आहे, ज्याच्यापासून निश्चितपणे आपल्या सगळ्यांनाच एक बोध घेण्यासाठी आहे आणि एक रंजक असा इतिहास आहे की जो पर्यटकांना निश्चितपणे आकर्षित करू शकतो. बऱ्याचशा या गोष्टी चंद्रपूरचे जे जुने जुने निवासी आहेत त्यांना देखील माहिती नव्हत्या. अशा असा जो हा इतिहास आहे, हा या निमित्ताने या सगळ्या इतिहासाला उजाळा एक मिळतो आहे.